कुमार, पैसा तो पाकेट, पैसे फड़ी फड़ी का साला, सिगरेट का पाकेट, लाइटर, फाउंटेन पेन, ऑफिस च्या फाइली वगैरे काय? आणखी काय राहिलं बरं? गणू काय चावी कोणी द्यायची? चावी? हा मोटारीची चावी. तू बस लवकर. सांगायचं काय त्यात? तुम्ही जावा की आत.
येस आम्ही अनाथाश्रमातून आलोय. अनाथाश्रमातून? तिथे किती वयापर्यंत राहता येतं? म्हणजे आम्ही आश्रमातले नाही, आम्ही तिथे काम करतो. आम्ही सिक्रेटरी. होय सर. तिथे राहतात ती मुलं राहतात. प्लीज सिट डाउन. थँक्यू. बोला साहेब, काय काम होतं आपलं? साहेब मला नाना म्हणतात. नाना? दरवर्षी फेरी असते आमची. फेरी? देणगी करता. मागच्या वर्षी आपल्या मातोश्रींच्या नावानं एक पाळणा, एक घंटा आणि एक दिवा घेतला आम्ही. आश्रमात आहे पाळणा आणि घंटा. ही कशाबद्दल? म्हणजे काय होतं, फसलेली बाई मूल घेऊन आश्रमात येते, मूल पाळण्यात ठेवते, कि आत दिवा लागतो, घंटा वाजते, कि आम्हाला कळत. तोंड दाखवायची लाज वाटत असेल तर बाई मूल पाळण्यात ठेवून जाऊ शकते. आम्ही बाहेर जातो, मूल घेतो आणि आत येतो, असा येते. माफ करा पण तात्यासाहेब किती देणगी द्यायची ते मला माहित नाही. 100 रुपये. 100? हे बघ, नानासाहेबांना कॅशियरकडे घेऊन जा आणि म्हणावं 500 रुपये त्यांना द्या. 500 रुपये? हो 500. ते देखील कमीच आहेत म्हणा, पण आश्रम जीवांचा प्रश्न आहे. जेवढी शक्य आहे तितकी मदत आपण केली पाहिजे, नाही का? फार उपकार आहे. उपकार देता रे. नमस्ते. काय गणू, आज काहीतरी खास काम दिसतंय तुझं. वा, आहेच मुळी. बक्षीस मिळालं पाहिजे आज बाईंच्या कडून. कशाबद्दल? वा, हे काय बोलणं झालं? अहो पगार वाढ झाली आहे तर तुमची. परमिशन मिळालंय तुम्हाला. परमिशन? अरे प्रमोशन असेल. हो तेच होते, प्रमोशन का खायते. सांगितलं कोणी? सांगायला कशाला हवंय, माझ्या या कानाने ऐकलंय. या साहेबांनीच तर लेटर लिहिलंय. खरं का नाही साहेब? काय बोलतोस काय गणू, खरं की काय? आपण कधी खोटं बोलत नाही. त्याच काय, तेच परमिशन म्हणे प्रमोशन म्हणे, त्याच त्यालाच कळत नाही काय. बरं का शकता बाई, आता बशीत नाही जायचं तुम्ही. आता गाडी नाही तर टॅक्सी. मी आहेच दार उघडायला मोकळं. तेव्हा पाहू बाकीचं, आता काही नाही. हा खोटं वाटत की काय साहेब? तुम्ही सांगा लेटर लिहिलंय की नाही, म्हणजे खरं वाटेल त्याला. अरे गणू कुठे काय बोलावं हे कळतं की नाही तुला? अरे पण खरं बोलायची चोरी आहे की काय इथं? अरे पण ते काही नाही, आपण यांना सांगणार. बरं का बाई, तुम्हाला परमिशन मिळालंय. परत परमिशन? परमिशन? अरे प्रमोशन मिळेल. अहो काय असेल ते, पगार वाढ झाली की झालं. परमिशन? काही बक्षीस? बघू बघू बसाली बघू. टॅक्सी आता नको, परमिशन मिळाल्यानंतर पाहू. बसाली वाटत. हे बघ तू घरी चल, मग मावशीला सांगून जाऊया आपण. रेस नको, तू पुढे जा, मी नंतर येते. नको ग बाई, तू असलीस तर लवकर सुटका होईल. का ग? का ग काय, एकटी सापडले का मावशीचा मंत्र सुरू होतो. कसला ग मंत्र? लग्न कर, लग्न कर, लग्न कर. दुसरं काय? हो हा, मुलगा पाहिलाय दिसतंय मावशीनी. हो मावशीनी पाहिलाय, मी पाहिलंय. असं कसा आहे ग दिसायला? कसा? रंग तपकिरी काळा. ई काहीतरी आपलं. ई काय, पायने चरा लंगडा आहे. करतो काय ग तो? करतो काय, मिरच्या, हळद, हिंग, लवंगा असल्या सगळ्या गोष्टी विकतो. भुसार, किराणा मालाचे ठोक बंद व्यापारी. हो हो, पैसा काय भरपूर असेल मग. हो पैसा आणि टक्कल म्हणजे अगदी भरपूर आहे. गेली 20 वर्ष धंदा करतोय. 20 वर्ष? वय काय गं त्याचं? वय खरं सांगायचं म्हणजे 40. मावशीच्या मते 30 किंवा 32, जास्त नाही. काय काय बोलते सर? मावशी काय म्हणते माहितीये, नवरा कसा अगदी प्रौढ असावा. हो मग तू काय ठरवलं? शी मी असल्या माणसाशी लग्न करणार? मी काय ठरवलं नाही. तुला पसंत नाही ना? त्यामुळेच नाही. मग चल मी सांगते मावशींना, तू सांगणार मावशी. हो मी इतके दिवस सांगते, माझं ऐकत नाही, तुझं ऐकणार. तुझं ऐकलं नाही ना? नाही. माझं ऐकेल. तुझं ऐकणार? हो तू सांगणार. हो मी सांगणार, मी सांगणार. तू चल बर. जागा, तोंडात पाय धुवून ये, रेसला जायला उशीर होतोय. मी मावशींकडे बसते. हा मावशी, शांता अगदी भाग्याची. हो भाग्याची? अगं चांगला मुलगा आणला आहे, तो खोड्या काढते. त्याचं स्वतःच दुकान आहे वाण्याचं, दुसऱ्याची नोकरी नाही करत तो.
आणि अंगापिंडानी कसा भक्कम आहे अगदी. पोरकट नाही हा, चांगला 40 वर्षाचा आहे. शांताला चांगलं सांभाळील तो. हो अगदी आपल्या मुलीसारखा सांभाळेल. बोल तुम्ही त्यातलीच. मावशी तुम्हाला माहित नाही आमच्या मालकांनी की नाही हिच्यासाठी खास पोस्ट निर्माण केलाय, पगार पण वाढवलाय. कोणी कुणाकरता करील का? बाई मावशी आमच्या धाकट्या मालकांचं की नाही लग्न पण झालं नाही. म्हणजे तुझं म्हणणं तरी काय? नाही माझं काही म्हणणं नाही, पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का मावशी?
आता काय तू आमच्यातून जाणार जाणार कुठे जाणार कुठे तुझी काय चेष्टा करू नका चेष्टा नव्हे साहेबांच्या जवळचे केबिन रिकामी केले आपल्याकडचा नवीन टेबल चार खुर्च्या
कोणीतरी आलंय वाटतं. येणार नाही का पेपर? अरे मग येऊ दे त्यांना आत. बाई बाई बारा राहत आहे ना या. तुमच्याकडे आलोय माझ्याकडे. हो असे
म्हणजे फंड गोळा करण्यासाठी नवीन नाटक बसवतात वाटतं आपण. थीम चांगली आहे, आवडली आहे मला. काय ठीक आहे ठीक आहे, डोनेशन मी पाठवून देईन आपल्याला. नाटक नाही हो, खरीच हकीकत सांगतोय. नोकरी सुटली म्हणून मूल आश्रमात आणून टाकावं लागलं. ते तुमच्याकडेच नोकरीला होती. आमच्याकडे कोण? शांता रेगे. शांता रेगे? काय सांगताय काय तुम्ही? तेवढी गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे झालं. म्हणजे ती जगात असून नसून सारखीच बघ. तुला नोकरी मिळाली म्हणून मी आली इथं. आता तुला मी आणि मला तू, दुसरं कोण आहे आपल्याला? आणि तू जर अशी नोकरी सोडून घरात बसलीस तर मग चालणार कसं आपलं? वाघ म्हणून वाटेल ती दमदाटी कोण ऐकून घेणार? आणि म्हणे खालच्या खात्यात काम करा. अगं खालची तर खालची आहे, पण काहीतरी येईल तर खरं घरात. त्याची काळजी नको ग मावशी, नोकरीची काय कमी आहे. आज पेपर मध्ये दोन जाहिराती वाचल्या, चहा पिते आणि दोन अर्ज खरडून टाकते. आहे काय नाही काय? रेगेबाई आहेत का घरात? साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. का परत रिजेक्टेड बाटल्या सापडल्या? नाही तसं नाही, एक चिठ्ठी दिली आहे तुम्हाला. अस म्हणजे त्यांची चूक कळली वाटतं त्यांना. चूक? परत बोलवलं मला येईन म्हणा. तसं नाही, गाडी घेऊन आलोय मी. म्हणजे घेऊनच म्हणाले तुम्हाला गाडी. बर चला मावशी, मी तुला जाम येते. ही काय भानगड आहे? कसली भानगड? अरे फॅक्टरीतल्या पोरीला आणायला गाडी आणि त्यात भानगड टाकी आलोय. अरे आतापर्यंत छोट्या साहेबाने कुठल्या पोरीला आणायला गाडी पाठवली नाही, हा चमत्कार नाही तर काय? हे बघ मोन्या, हा चमत्कार नाही, हे साधं सरळ सोपं गणित आहे. अरे सोपं गणित आहे रे, तुला नाही करायचं. अरे कसलं गणित? तुला माहित नाही ही सरळ भानगड आहे. हिंदू कसेच करतात आणि गरीब मुली फसतात. आपले धाकले दाणे त्यातले नाही. आणि मी तुला सांगतो ती एक गोष्ट ध्यानात ठेव. बोल. आजाबाद मी तुला एक गुरुमंत्र देतो की आपण नोकर माणसांनी साहेब लोकांच्या भानगडीत कधीही नाक खुपसायचं नाही. म्हणजे तीन बाकड्या सारखं. हम्म, येस कम इन. अरे आपण या ना. अरे बसा ना, प्लीज आहे प्लीज प्लीज सिट डाऊन. आपलीच वाट पाहत होतो मी. हो, हा तुमचा राजीनामा मंजूर नाही. माझं चुकलं पहा मिस्टर के, मला या गोष्टीची त्या गोष्टीची कल्पना नव्हती. चौकशी करायला हवी होती मी. मला तुमच्या सगळ्या गोष्टी कळाल्यात. जाऊ देऊ त्या कटू विषयाची तर आठवण कशाला हवी आपल्याला, नाही का? बर, आजपासून तुम्ही कामावर तरी सुरू. आणि कामामध्ये मन रमलं ना की सगळ्या गोष्टीची आठवण विसरतो मनुष्य. हा
अरे हो तुम्हाला जर काही लागलं सवरलं ना की सरळ माझ्याकडे निघून जायचं. संकोच जरा देखील बाळगायचा नाही. येते मी. अच्छा नको. अरे हो दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची आपल्याला. आजपासून तुमच्या पगारामध्ये वाढ झाली. नाही पगार कमी पडतो म्हणून नाही मी. अहो नाही कसं म्हणता तुम्ही मिस्टर एके. शांताबाई हे पा शांताबाई महागाई किती वाढलेली आहे. अहो दोन जीवांचा प्रश्न आहे. दूध दुप्त किती महागलंय. तुम्हाला खसम कमी या दिवसामध्ये तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. मी डिपार्टमेंट मध्ये कामाला जाते. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे उद्या रोज झाला तरी चालेल ना. पण पगार मात्र आजपासून चालू. नमस्कार. तुम्ही इथं? माझं कामच आहे. मुली मावशीने भेटले नाही. आंबरा का आला? ताटातूट झालेल्या माझ्या लेकराची गाठ घालून देण्यासाठी. आपलं बाळ आज झोपलंय. डोळे उघडेल तेव्हा त्याला आई दिसू दे. आई दिसू दे. थांबा हे मूल माझं नाही. मुली असं का म्हणते? आता तुला नोकरी मिळाली आहे, पैशाचा प्रश्न सुटला, आता असं नको. हे मूल मी घेणार नाही. घेतलंच पाहिजे. मूल इथेच राहणार. मी नेलं नाही तर मी ते परत आश्रमात आणून देईन. मग मला हे तेच करावं लागेल. मी ते तुम्हाला परत आणून देईन. पण का? तुमच्यातली आई जागी व्हावी म्हणून. ते मला माहित नाही. आनंदरावने सांगितलंय म्हणून मी मूल आणून दिलंय. माझं काम संपलं. माझं काम स्वीकारावं अशी त्याला विनंती. नाही आशीर्वाद देतोय. आयुष्य एक लढाई आहे. जे जे समोर चालत येईल त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य ईश्वर तुला देऊ ही माझी प्रिय इच्छा आहे. असं करा शांताबाई तुम्ही बाळाला घेऊन उंध्या सकाळी या. उंध्या उंध्या कशाला? नाही म्हणजे साहेब एकटे नसत्याल. आपण सांगू काय बिचारा. काही सांगायला नको. केव्हा तरी द्यायचं आजच देते. मला आता थांबायला गेलं ना मला उशीर होतो. घे बाबा. अहो बाई जरा थांबा. साहेब रागावत्या. त्यांच्याच कृपेने हे पोर माझ्या पदरी पडलाय. सांभाळा म्हणा. अरे देवा या काय केलं. या संसारात या मुलाशिवाय
कसलाही पास नाही मला. त्याची आई गेली तेव्हा हा फक्त 8 महिन्याचा होता. जगाने नाना तऱ्हेने गळ घातली पण मी पुन्हा लग्न केलं नाही. माझं सगळं काय आहे फक्त याच्या वाट्याला यावं म्हणून. त्याच्या जन्मानंतर 28 वर्षात या घरात लहान मुलाचं रडणं ऐकू आलेलं नाही. काय म्हणत हो तुम्ही? लहान मुलाचं रडणं ऐकू आलेलं नाही. पुन्हा एकदा आजच्या या समारंभाला अध्यक्ष म्हणून मला निमंत्रण दिल्याबद्दल मी या महिला संघटन मंडळाच्या कार्यकर्त्यांचा अत्यंत आभारी आहे. मी या मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात यापूर्वी प्रेक्षक म्हणून हजर राहिलेलो आहे व त्यावेळेला त्यांचे कार्यक्रम मला इतके आवडले की जेव्हा मला आजच्या समारंभाचं आमंत्रण मिळालं त्यावेळी मला अत्यंत आनंद झाला. एवढं सांगून मी आपली रजा घेतो. अध्यक्ष महाराज, समोरच्या टेबल मधले लोक इथे येऊन गडबड करण्याचा संभव आहे. काहीतरी निमित्त करून आज घुटण्याचा प्रयत्न करते. नीट लक्ष ठेवा. तुम्ही काळजी करू आम्ही चल.
श्यामल सुंदर बनले श्यामल सुंदर बनले श्यामल सुंदर बनले मृगाजी नाचे कंचुकी घालून प्रतिबिंबाला हसले का अर्थ नाही.
नीट उभा रहा आणि उत्तर दे. पाहुणे आले होते तेव्हा लहान मुलासारखा रडत होतास काय, शुकशुक करत होतास काय, का रे सांगितल्याशिवाय वाढायला का आलास? बॅरे सगळे मेले होते? नाही. आलास तो आलास, आनंदच्या अंगावर पाणी सांडलं. नाही म्हणजे जरा चुकलं माझं. म्हणजे माझ्या अंगावर सांडायचं होतं? नाही. मग काय? नाही नाही. काय दारू घेऊन पिऊन आला होतास की काय? नाही आपला हो, म्हणजे खरी दारू नाही, आपली थंडाई थंडाई प्यालो होतो. फान प्यालो होतास गाडवा? नाही म्हणजे चुकलं माझं, म्हणजे मी नाही प्यालो, म्हणजे तसं मी नाही प्यालो, म्हणजे एकाने चुकून मला पाजली, आता पुन्हा नाही असं होणार. जा जाऊन झोप आता, सकाळी बरं वाटेल तुला.
या ना बसा. मम्मी जातो मम्मी. Thank you.
घ्या दादा. आदरणीय तात्या साहेब, आपण फॅक्टरीच्या कामातून अंग काढून घेतलं हे बरं केलं नाही. आपल्या गैरहजेरीत बऱ्याचशे भानगडी उपस्थित झाले आहेत. आपल्या चिरंजीवाचे लग्न झालेलं नाही हे आपल्या लक्षात आणू इच्छितो. आपला हितचिंतक. गण्या, तुला माझ्याकडे येऊन 30 वर्षे झाली असतील, नाही करे? तू काय परका नाही म्हणून विचारतोय. यंदा तुझ्या धाकट्या धण्याचं लग्न करायचं असं ठरवलंय, कसं काय वाटतं तुला? वा वा धनी, म्हणजे माझ्या अगदी मनच बोलला, नाहीतरी खूप उशीर झालाय धनी. तशी काही घाई नाही? नाही तशी घाई नाही, पण आपलं 4-5 महिन्याचं तरी होईल मूल. नाही म्हणजे वय वाढलंय, लवकर लग्न झालेलं बरं. काय इतकी घाई का? नाही घाई नाही, पण आपलं 4 लोक बोलतात म्हणून म्हटलं, दुसरं काही नाही. तुझ्या कानावर काही गोष्ट आली आहे का? नाही कानावर काही नाही आलं, पण उगाच आपलं कोणाच्या तरी मुलीचं नुकसान, नाही आपलं मुलाचं नुकसान कशाला म्हणून दुसरं काय. गण्या, तू काहीतरी लपवतोस माझ्याकडनं. नाही लपवायचं काय त्यात, पण धाकल्या धन्यांचं एकदा लग्न झालं की मी आपलं मूल खेळवायला मोकळा. नको सांगू, तू नाही सांगितलं तर मी हुडकून काढेन. नाही धनी, तुम्ही कशाला उगाच जीवाला त्रास करून घेता. हे बघ, मी आज फॅक्टरी मध्ये येणार आहे, सगळी तयारी ठेव, जा आता. जा बाबा. बापरे, चांगली वेळ सोडून काढली बाबा. अरे सुरले धनी यायचे आहेत आज. काय म्हणाला? मरुदे येतात जर तर लवकर उतर, लवकर उतर. सुरले धनी यायचे आहेत, घेऊन टाकलं पाहिजे कुठं तरी. चला अरे आत्ता लवकर. ए भाई, जरा जल्दी करू ना. चलो झोपायचा विचार आहे? नाही म्हणजे परवा मला नातू झाला ना, धाकले त्यांनी म्हणाले की मी तुला पाळणा देईल. मी छान आहे ना पाळणा? हो करे आनंद. नाही मी दादा माझा. हा हो हो हो. काय रे हल्ली काय झालंय काय तुला? काही नाही, नातू झालं तेवढाच. गाडव आहे झालं, मला कधी बोललं नाहीस ते. सांगणारच होतो पण मला लाज वाटली. काय आपलं विसरलं? काय म्हणतोस ते तुझं तुलाच ठाऊक. बर घेऊन जा, न्यायचं तिथे नाही, फॅक्टरीच्या दारात नको. मिस्टर गणू, व्हॉट इज दिस? म्हणजे हा काय प्रकार आहे? हा पाळणा मी तुला दिलाय? मला म्हणजे आपल्या कोरल्या धनाला कळेल ना म्हणून म्हटलं मी. अरे पण काय कळेल आपलं ते? हे आपलं पाळणा हो. अरे कळलं म्हणून काय झालं त्यात? काय नका नका झालं असं म्हणू नका, त्यासनी कळलं तर. छे छे, म्हातारा जीव पटकेल. म्हणजे? नाही दादी, तुम्ही काय बी म्हणा पण थोरल्या धनांच्या जीवाला लागेल असं काय बी करू देणार नाही मी तुम्हाला. हे वेरपट, तू काय बोलतोस तुला कळतं का?
गडा म्हणा शाणा म्हणा, तुम्ही लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर खेळलात वाढलात, तुमचं अन्न खाल्लं. आता थोडे दिवस उरले, आता देवा आणखी वाईट दिवस दाखवू नकोस रे बाबा. बघ हा पाळणा घेऊन जा आणि शांताबाईच्या घरून ठेव. पण शांताबाई आता जात नव्हतं का? अरे पण त्यासाठी तुम्ही जात नेऊन द्या ना. अरे पण बस मध्ये पाळणा नेता येईल का तिला? पण बस मध्ये मोठं सामान नेता नाही. सांगतो त्याप्रमाणे कर. ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे भाव असं मला वाटत. खरंच तुम्हाला असं वाटत? अगदी मनापासून वाटत. तुझं एक लहानस घर असावं, त्यात तू सुखाने संसार करतेस, या छोट्याला वाढवतेस आणि मी सगळं पाहतो. असं रम्य स्वप्न माझ्या डोळ्यासमोर आहे. शांता तुला एक विचारू? शांता, मुलाचे वडील कोण आहेत? ते कुठे राहतात सांगशील? हे कळलं म्हणजे त्यांना परत आणता येईल, तुझा विस्कटलेला संसार पुन्हा उभा करता येईल. हे विचारण्याकरता आला होता
नाही मी काय सांगू शकत नाही. अगं पण ए असं काय करतेस तू सुखी भावीस म्हणून तर मी प्रयत्न. मला काय ऐकायचं नाही, काय सांगायचं नाही. अगं ऐकशील का माझं शांता. काय झालं विचारते ना. काय नाही, धर्म करता कर्म उभं राहिलंय. काय झालं ते नीट बोललीस तर कळेल तरी. कुणी बोललं का तुला? आनंदरावला वाटते बाळ माझं आहे म्हणून. काय काय म्हणतेस काय? हो माडवाय. हो काय, उद्या तुझ्या लग्नाची पंचायत होईल ना. व्हायची राहिला जशी काय. म्हणजे आनंदराव सारखे विचारतायत बाळाच्या वडिलांचं नाव आणि पत्ता सांग. मला काय माहिती पत्ता काय तो. बाई 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 धन्य झाली बाई तुझी. मला तर बाई काही सुचत नाही. आता पुढे काय करायचं ठरवलं आहे? तुला विचारते तेच. अगं तुझी नोकरी गेली आहे तर गेली. तू म्हणत होतीस ना नोकरीला काही कमी नाही म्हणून. तू आधी जाऊन त्यांना सगळी हकीकत सांग कि म्हणावं हे बाळ माझं नाही. तेच करते आता, उद्या पहिले जाऊन सांगते. शांता तू अरे इकडे हे पाहिलंस. मला तुम्हाला मला एक फर्स्ट क्लास आयडिया सुचलेली. हे बघ या वर्षीचा आपल्या कंपनीच्या कॅलेंडरवर आईचा आणि बाळाचा एक फर्स्ट क्लास फोटो द्यायचा ठरवलाय. हा असा मग. अरे मग मग काय विचारतेस तुझा आणि बाळाचा? माझा. हे बघ हे काय चित्र आहेत. एकीच्या चेहऱ्यावरती ममता दिसत होत शपथ. अगं मॉडेल हातामध्ये कसं करायचं भावना दिल्यासारखं वाटत. सगळं नकली नकली. अगं तू नाहीस का? तू आई आहेस. आई तुझा आणि बाळाचा फोटो काय छान दिसेल नाही का? तेच तुम्हाला सांगायला. अशी मुलगी पाहिजे. मी सगळी तयारी करून ठेवलेली नाही म्हणजे फोटोग्राफरची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. स्टुडिओ बुक केलेला आहे मी. गण्याला बाहेर बसवलेलं आहे. चिठ्ठी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. ही पहिली चिठ्ठी. नाही नाही म्हणजे गण्या बाळाला घेऊन येईल बरोबर आहे. गणू ए गणू हे बघ ही चिठ्ठी त्यांच्या मावशीला दे आणि त्या बाळाला घेऊन ये इकडे. आणि हो बरोबर चांगले चार पाच चांगले कपडे घेऊन ये. कपडे? अरे तुझ्यासाठी नाही रे बाळाचे. चला लोक. आणि धनी तो बाहेर तो समीर फार्मसी आलाय त्याला काय सांगू? आलाय का? व्हेरी गुड. चला पाठवून. हा इतक्यात नाही नंतर. आणि पण हो इथलं काम संपलं ना की तू तयार राहा. कोण आहे? मी ता गणू. कोण गणू? मावशी बाळासाहेब आहेत ना घरात. बाळासाहेब? हा बाळासाहेब आपलं बाळासाहेब म्हणजे बाळ म्हणतोस होय. बाळ काय रे? त्यांना घेऊन यायला सांगितलंय. किती दिला नाही? कुणी? साहेबांनी. शांता आहे ना तिकडे? हा शांताबाई तसंच आहेत. बरं झालं बाबा शांतानं सांगितलं वाटतं सगळं. जा घेऊ. जरा चांगले कपडे पण मागितल्यात. सगळे कपडे देते. नाही नाही समजे कशाला? समजे नको रे. आता सगळे कपडे घेऊन जा रे. इथं कशाला ठेवायचे आता? आता बाळ काही इथं राहायचा नाही तेव्हा त्याचे कपडे त्याच्या बरोबर हवेत आता. हा म्हणजे असा आहे काय? म्हणजे समजे जबाबदारी माझ्यावरच पडली म्हणायची. ते घ्या तुमचे बाळासाहेब. आणि हे त्याचे कपडे पाळणा बिळा उद्या पाठवून देईन. बर चला बाळासाहेब. चला बाळराजे. बाळराजे? मला म्हाताऱ्याने बाळराजे म्हणतो. खेरे तुला कोण बाळराजे म्हणणार? मी तर बाळासाहेबांना बोलतोय. हा ठीक आहे मग चल चल उतर. चलो चलो. तू हे बाळराजे आणि त्याचे कपडे घेऊन वर जा.
कोण मी? मला काय तू नोकर समजलास काय? नोकर नाही तर तुम काय तू बादशाह आहेस काय? अरे मी छोट्या साहेबांचा ड्रायव्हर साहेब आहे, नोकर नाही तुझा. बघ हे बघ ड्रायव्हर साहेब, आपण तो दोस्त आहोत ना दोस्त. अरे पण तू काय नाही तुमच्या बाळासाहेबाला? अरे मी घेऊन गेलो असतो रे, पण मला रेशन आणायचंय आणि वर गेलो आणि घातलं नाही आणि दुसरं काय काम सांगितलं तर मला रेशन आणता येणार नाही. मग 15 दिवस जातील माझे. बरं बरं मी जातो, पण एका अटीवर. एकच माझं नाव तारा, शांताची मैत्रीण आहे मी. मुलाचे वडील कोण ते माहित आहेत मला. सांगता काय तुम्ही? अस केवढं मोठं काम केलं तुम्ही माझं. शांतापैकी बोलायलाच तयार नाही आहे. कसं बोलेल, मनच तयार नसतं. हो ते खरंच आहे म्हणा, पण तुम्हाला माहिती आहे ना नाव काय ते? तुम्हाला लागलं काय झालं, नाव सांगा ना. नाही, शंकरराव काळे. शंकरराव काळे हल्ली कुठं असतात? पुण्याला. पुण्याचा पत्ता काय त्यांचा? पुण्याला जातो म्हणून सांगून गेले, त्याला वर्ष झालं. कुठे असे माहित माहित नाही. अरे नुसतं नाव सांगून पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये माणूस कसा काय म्हणणार, त्याचा पत्ताही माहिती नाही. अरिदान ते काय करतात हे माहिती आपल्याला? इथं लेथवर काम करत होते. पण पत्ता नसला तरी फोटो आहे ना माझ्याजवळ. व्हेरी गुड. फोटो असला तर मी जगातून हुडकून काढेल त्याला. माणूस सभ्य दिसतो अगदी. पण माझं नाव सांगू नका शांताला. ट्रंक बुकिंग प्लीज बुक एक आवड टू पुणा. पुणा मेंबर जस्ट अ मिनिट. येस पुणा नंबर 420-01. माय नंबर इज 531435. पीपी इन्स्पेक्टर काशीनाथ. काशीनाथ काशीनाथ के फॉर किंग माथन नाही हो काशीनाथ थ. थँक यू. मेक इट अर्जंट प्लीज. डी अच्छा डॉट 17. येस येस डी 17. थँक यू व्हेरी मच. किती वेळ लागते कोण असतो? तू काय करतो तिथं? काय नाही आपला फोटो झाडतोय. झाडतोय फोटो झाडतो की पाहतोस? नाही झाडतोय. हा काय काय कोणाचा फोटो? तुला काय करायचं? नाही आपल्या त्या बाईचा दिसत नाही म्हणून विचारलं. बाईचा दिसत नाही ना तुला? पण गोवा मात्र दिसायला छान आहे बरं का? छान आहे आवडला तर. अहो आपल्या त्या शांताबाईला नवरा छान शोभेल. तिचाच नवरा आहे तो. मग तुमचं काय राहिलं? आमचं काय होणार आहे? त्याच्या काळाच्यावरती अक्षरा टाकणार, कन्यादान करणार. छान 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 छान. आत्ताच पोलिसांना फोन केलाय मी. पोलीस छान छान कन्यादान करायला पोलीस कशाला? भटजी बोलवायचा. आजकालच्या जमान्यामध्ये चतुर्भुज करायला पोलीसच लागतात. अहो पण घरच्या भानगडी दुगत पोलीस कशाला आपल्या? घरच्या भानगडीत? कुणाच्या घरच्या भानगडीत? घरच्या भानगडीत म्हणजे आपली भानगडी. आपली आपली भानगडी. आपली म्हणजे माझी? आता मी कशाला म्हणू तुमची? म्हणून मी काय, मी आपला नोकर मारू. बघ तू अगदी मला लहानपणापासून पाहिलेलं असतं, अंगा खांद्यावर खेळलंयस. तुला खरंच वाटतं का रे की ते माझं असेल म्हणून? आता वाटायला शिंग काय बाकी राहिले? तुम्ही तर विचारलं मला काय कोणी येत नाही. हॅलो ट्रंक. हा हा हॅलो इन्स्पेक्टर साहेब. हॅलो हा मी आनंद बोलतोय.
अरे गमतीमध्ये कोण ट्रंक करतो का? अरे बघ, एक फार महत्वाचं काम आहे माझं. मी काही फोटोच्या कॉपीज पाठवतो तुझ्याकडे. हा, तर तो मनुष्य मला पाहिजे, फार महत्वाचं काम आहे. अरे बघ, तो मनुष्य तर पूर्वी लेथ वरती काम करत होता. तो हल्ली पुण्याला असतो असं मला कळलंय. अरे खात्रीदायक बातमी आहे. काशा, तुला कधी अटकल यायची रे? आता तर मला ऍड्रेस माहित असतं तर तुला सांगितलं असतं का? तर नाही, मला ऍड्रेस माहिती नाही म्हणून तुला सांगतो मी. नाही, ओरिसामध्ये मी कंप्लेंट दिलेली आहे. अरे फक्त फ्रेंडली म्हणून तुला मी सांगतो, जरा लक्ष द्या जास्त. नाही, तुझ्या अंगशी कुठली भानगड येणार नाही, खात्री. अच्छा, पण तू मनुष्य मात्र लवकर पाहिजे मला, जरा प्लीज काळजी घे. अच्छा अच्छा, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. वेणी साहेब काय म्हणतात, ठीक आहेत ना? अच्छा, बाय बाय. आजोबा झाला आहात हे आपणास कळविण्यासाठी हे पत्र मुद्दाम लिहित आहे. अभागी मुलीचं नाव लिहित नाही कारण मी सभ्य आहे, आपला एक हितचिंतक. इतका हलकटपणा करून मी सभ्य आहे म्हणून लिहितोय लेखाचा. या मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे. हॅलो, कोणता फोन पुन्हा? हा, येस येस, आनंद स्पीकिंग. हॅलो काशीनाथ, हॅलो. हा, तो माणूस सापडला? ओ नाही नाही, इट्स व्हेरी थँक्यू थँक्यू. हा, अरे माझी भानगड नाही रे, तुला पत्राला मी सगळं सांगेन नंतर. हे बघ, त्याला घेऊन जाण्यासाठी मी स्वतः येईन, कोणतरी पाठवून दे. जरा लक्ष ठेव तुझ्यावरती. अच्छा, हा दुःख भोग सारा माझा मला पुरा. पति संगति सुखाने संसार तू करावा. पति संगति सुखाने संसार तू करावा. पति संगति सुखाने
संसार तू करावा। संपूर्ण आज गेली ती प्रीतीची कहाणी, ती प्रीतीची कहाणी डोळ्यात ना तरी, डोळ्यात ना तरी मी आणणार पाणी साहीन मी सदाचा दोघातला दुरावा। पती संगती सुखाने संसार तू करावा, पती संगती सुखाने संसार तू करावा। मनाने घर कूल साजी रे तेरी, पाह तो मनाने घर कूल साजी रे ते सौभाग्य साउलीला तू नांद ते सजे थे, सौभाग्य साउलीला तू नांद ते सजे थे। आनंद आसमंती ते थे तुझा भरावा, पति संगति सुखाने संसार तू करावा, पति संगति सुखाने संसार तू करावा। अंकावरी तू आगे निज बाळ खेळवावे, निज बाळ खेळवावे हासू कृतार्थ तेचे, हासू कृतार्थ तेचे ओठी तुझ्या फुलावे, ते चित्र पाहताना हा जन्म ओसरावा। पती संगती सुखाने संसार तू करावा, पती संगती सुखाने संसार तू करावा। आज पण मी तुला दुःखात पाहत होतो, पण आता तुला सुखात हसताना पाहायचं, तुझा संसार मी पुन्हा उभारणार आहे। माझे संसार? हो, तुला एक आनंदाची बातमी सांगते। या मुलाचे वडील पुण्यात असतात, त्यांचा पत्ता मला मिळाला। पत्ता मिळाला? हो ना, अगं इतकंच नाही तर त्यांची चूक देखील त्यांना कळून आली। ते बाळ आणि तुला न्यायला येणार आहे। हे सांगायला मला इथे बोलवलं तर? हो, ते शक्य नाही, खोटं आहे ते। असं काय करते? मी तुम्हाला सारखे सांगायचा प्रयत्न करते की हे मूल माझ। अरे वा 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 वा, असंच धाकट नाक, तेच पाणीदार डोळे, चेहरा थेट बाबांचाच।
बाबा सांगत होता स्वप्नात येऊन तुझ्या मुलाच्या पोटी पुन्हा जन्माला येईन आलात पण असे का आलात मर्जी तुमची तात्या तात्या तुम्ही इथं का बाग सार्वजनिक आहे अहो पण मी का इथे आलो तू ज्या करता आलास त्याच करता मी आलो म्हणजे तू तुझ्या मुला करता आलास मी तसच माझ्या मुला करता आलोय माझ्या मुला करता ना 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 तात्या तुमचा काहीतरी गैरसमज झाला तात्या चुप एक अक्षर बोल नको तुला जे सांगायचं आहे खरी सांग मुली बाबाला सांभाळ काही काळजी करू नकोस मी जिवंत आहे तोपर्यंत या गाडवाला काही वेड वाटा करू देणार नाही तात्या माझा ऐका तरी बाबा तुम्ही माझं ए बाबा तू तरी काहीतरी सांग तू काय सांगत बोलणार ना एक अक्षर सुद्धा बोलू नकोस सगळ्या एका माळीचेच म्हणे ओरडा भानगडी करीत गावभर हिंडतोय आणि तू त्याला थांबेल नाही त्याने थकले त्याने त्यातले नाही कशाला थांबतोस वर तोंड करू माझं थोडस तुम्ही ऐकलं ना दादा तर मी सांगतो तुम्हाला मला काहीच ऐकायचं नाही तुझं आधी त्या मुलीशी लग्न मग जे काय सांगायचं आहे ते सांग नाही म्हणजे मी लग्न केलो असतो पण का पण त्या मुलीला एक मूल आहे माहित आहे म्हणून सांगतो आधी लग्न काय केलंस हे मला आधी सांगितलं असतंस तर मीच तुमचं लग्न लावून दिलं असत तात्या तात्या तुमचा काहीतरी गैरसमज होतो ते मूल माझं नाही आहे ऐक गण्या सगळं गाव सांगतय प्रत्यक्ष डोळ्याने मी पाहिलंय तरी हा मला बनवतोय मी बनवत नाही मी एक शब्द सुद्धा बोलू नकोस आधी लग्न पण लग्न कसं आता नाही म्हणू नका काय नाही म्हणू नका आता थोरले धनी म्हणतात तसं म्हणू काय लग्न लग्न तात्याला वाटत तसंच तुला देखील वाटत का रे तुम्ही मूल बा अरे बघतो काय वाटत नुसतं अगं अशी रडत काय बसले काय बोलशील की नाही काय बोलू आनंदरावला वाटते माझं लग्न झालंय आणि तो कोण तो नवरा होता तो बाळाला आणि मला जोडून पुण्याला पळाला होता म्हणे तो आज येतो आम्हाला न्यायला अगं मग काय सांगितलंस त्यांना तू नाही बोलून कसं चालेल अगं तात्यांचं म्हणणं आहे की मी तुझ्याशी लग्न करावं म्हणून त्याला असं वाटतं की ते हे आहे ना हे म्हणे माझं म्हणजे शीतल माझं आहे मग तुम्ही काय सांगितलं त्यांना मी काय सांगणार मी त्यांना लाख सांगितलं की माझा काही संबंध नाहीये त्याच्याशी म्हणून पण त्यांचा विश्वास बसत नाही माझ्यावरती काय करू मी बोल ना शांत शांत रडू नकोस तू रडायला लागलीस ना की मला होते बघ त्यापेक्षा असं करूया ना त्याचा खरा बाप आहे ना बाप त्याला घेऊन तू तात्याच्याकडे ये प्रश्न विचला मला कोणाला घेऊन कोणाकडे यायची गरज नाही नको नको असं नको म्हणून ना तर मला तात्यात ठार मारतील बघ हे बघे त्याची समजूत नको काढायला मला कोणाची समजूत राहण्याची गरज नाही तुम्ही पण माझा हाय माणूस आला आणि म्हणाला हीच माझी बायको आहे तर मग काय गो करायचं हो काय करणार तू तेच विचारते मी कपाळ माझ अगं हा गोंधळ वाटतो तितका सोपा नाही बरं मला काय कळत नाही अगं आमचा बिजू दादा वकील झालाय त्याला विचारूया का आपण बिजू दादा अगं तुझी ती मैत्रीण नंदिनी तिच्या शेजारी बिजू राहतो त्याच्याकडे जा ती घेऊन जाईल तुला अगं तो वकील झालाय वकील हो
या भानगडी वकिलाशिवाय सोडवता येणार नाही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे अशी भानगड आहे तर. अहो, पण ह्या भानगडीला कायदा काहीच करू शकणार नाही. म्हणजे? सांगितलं तेच, काही करता येणार नाही. मग? मग काय? हा, तसा आहे एक उपाय आहे, जरासा अवघडच आहे, जमलं तर पहा. सांग, अवघड असला तरी केला पाहिजे. हे पहा, कालच तुटलंय, मूल तुमचं असं धरून चाला. फक्त बाप म्हणून कुणाला तरी उभा करा. म्हणजे काय होईल? म्हणजे असं होईल, त्या पुण्याच्या खोट्या बापाला इथून पळून लावताय. आणि एकदा ही मुख्य भानगड मिटली की त्या पोराचं काय करायचं ते आपण पाहून घेऊ. पण असं कोण तयार होणार? हा, ते मात्र तुमचं तुम्ही पाहून घ्या. हा, पण तो माणूस छातीवर हात ठेवून सांगायला तयार झाला पाहिजे कि या मुलाचा बाप मीच आहे. मग तुम्हीच व्हा ना बाप. हो हो, तूच हो ना बाप. कोण? मी? हो हो, मी ना, मी ना. या मुलाचा बाप मीच आहे. मूल हातात आहे म्हणून सांगतो. नाही नाही, सहज म्हटलं. मग? नाही मग काय, त्याच असं आहे. धनी, धनी, ते पोर माझा आहे हो, म्हणजे माझ्या धन्याच, म्हणजे आपलं माझ्या पोरीच आहे हो. तुम्ही फॅक्टरीमध्ये आला होता आणि तुम्ही तो पायाना बघितला होता, ढाकल्या धन्यानी मला दिलेला. तू ह्या पोरासाठी धनी, या पोरासाठी. आणि तुम्हा लोकांची मीटिंग भरलं होतं त्या दिवशी, तुम्ही मला म्हणालात तू लहान मुलाचा का रडत का होता. मी नव्हतो रडत धनी, मी नव्हतो, हे पोर रडत होत, विचारा त्याला वाटलं तर. आणि आणि तुम्ही म्हणालात तू भांग प्यालायस म्हणून. नाही धनी, सगळं खोटं होतं ते, ह्या पोरापाई सगळं झालं. मी अजून तेव्हाच भांग प्यालो नाही हो धनी, सगळं मला खोटं सांगावं लागलं या पोरासाठी, माझ्या नातवासाठी धनी, नातवासाठी. म्हणजे हे तुझे जावई? हो. नाही नाही, हे म्हणतात मूळ त्यांचं. तू म्हणतोस तुझ्या मुलीचं हे तुझे जावई का? तर नाही म्हणतोस. नाही. मग मूळ काय दत्तक दिलं त्याला? नाही, त्यांना मुलाची आवड होती म्हणून मी देऊन टाकलं त्यांना. बोल बोल, खोटा बोल. एखादा नाटक कंपनीत असता तर बबन प्रभू पेक्षा चांगला नट बनला असता. आणतो का तुझ्या मुलीला आणि जावयाला? बस, मोठा आजोबा बनतोयस लेखाचा. त्यांना सांग. हो, मीच मला सांग. शांताचे पती. हे तरी तुझे जावय का? नाही. मग मूळ कोणाचं? याच, ह्याच, याच का तुझ्या जावयाचं? माझ्या जावयात. माझं आहे? नाही, माझं नाही, माझं आहे. मी सांगतो त्याच्या, मूळ शंकररावांचं आहे. हे म्हणतात त्यांचं आहे. हे खोटे आहेत. आहे. तुम्ही सगळे खोटे आहात, खापारे आहात. या मुलाचा बाप कोणी असला तरी त्याच्या बापाचा बाप मी आहे. बाप काय? मग इतके दिवस काय करत होता? मी वकिली करत होतो. मग इथं का नाही आला? सर नाही आलो. तुम्ही कोण? मी कोण? यस, हू यू? शट अप. दाखवतो मी कोण आहे ते. बाप व्हायला निघालाय. पोलिसांना फोन केला की आता खरा खरा बोला लागशील तू. कसो गला एक गेला. हे शांत, क्षमा कर, चुकलं मात्र. आता मात्र हा हात कधीही सोडणार नाही. काय झालं तुम्ही? आता असं काय करतेस? माझ्याकडे नीट पहा तरी. मी तुझा पती, हे आपल्या मुलाचा बाप. मी त्याने पोरासाठी तरी हो म्हण. शांताबाई,
शंकररावांची चूक त्यांना कळलेली आहे, ते परत आलेत. पूर्वीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि सुखानं संसार कर. कसला संसार? हे माझं मुलं, हा माझा नवरा. शांते, तू म्हणशील ते करेन, तुला राणी सारखं ठेवेन, पण आता नाही म्हणू, आता नाही म्हणू नकोस. अहो साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी गेलो, समजत आली मी. ठीक आहे, घेऊन जातो. ए शांता, ए शांता, थांबा तिथं. बायको सांगून उभी असताना दुसऱ्या बायकांचे आदर का? या तुम्ही कोण? मी या मुलाची आई आहे. आतापर्यंत बाप येत होते, आता आया यायला लागल्या. हे तुमचे कोण? हे माझे पती आहे. हे मूल खरंच आमचे. हे तरी खरं का? हीच माझी बायको. हे तुमचे पती आहे? हे मूल तुमचं आहे? हे मूल माझे. मीच आश्रमात नेऊन ठेवलं होतं त्याला, पण ते शांताबाईंनी उचललं आणि त्यांच्याच गळ्यात पडलं ते. पण तुम्ही सांगितलं होतं की हे शांताबाईचे पती आहेत म्हणून. मग काय करू, यांना शोधून काढण्याचा तेवढाच एक मार्ग उरला होता. तुम्ही त्यांना शोधून काढाल म्हणून मी तसं सांगितलं होतं. शांताबाईंचं लग्न झालेलं नाही. काय? शांतीचं लग्न झालेलं नाही? नाही, पण ते मूल द्या ना माझ्याकडे. तुझं शांताचं लग्न झालेलं नाही, ते मूल आहे शांताचं लग्न. शांता माझा, शांता माझा. मग बघतोस काय? पण घेऊन ये तिला. तुम्ही इथे उभे का? जा घरी. Thank you.